खामगाव विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार देवाभाऊ हिराळे यांच्यासाठी आज प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची खामगाव येथे सभा पार पडली. जनतेचे काय काय प्रश्न आहेत त्याबद्दल बोलण्यासाठी आणि एकंदरीतच खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणती कोणती विकास कामे करायची बाकी आहेत, देवाभाऊ हिवराळे हे निवडून आल्यावरती आमदार झाल्यावरती काय काय कामे करतील त्याच्यासोबत थेट चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत देवाभाऊ हिवराळे. सर, मला सांगा, बाळासाहेब आंबेडकर यांनी तुमच्यावरती उमेदवारी देऊन एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे, या ही जबाबदारी तुम्ही पुनर्वास कशी नेणार? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी मला उमेदवारी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे शतशत आभारी आहे. आणि जी उमेदवारी मला दिली यशापर्यंत मी 100% खेचून आणणार आहे. भाजपाचे आमदार आकाश कोंडकर यांनी विकास कामं केलेली आहेत काय, तुम्हाला काय वाटतं यावरती? नाही, सगळी विकास कामं अधुरी आहेत. जसे गावातले रस्ते आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, विद्यार्थ्याच्या समस्या आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी अधुऱ्या आहेत अजून. बरं, तुमचा राजकीय जीवन प्रवास कसा आहे हे आम्हाला सांगाल? माझा राजकीय जीवन प्रवास, मी गावातून सरपंच बिनविरोध निवडून आलेला आहे. तुम्ही प्रचार रॅलीमध्ये गावागावात जाता, मतदारसंघामध्ये फिरता, लोकांच्या काय काय समस्या लोक तुम्हाला सांगतात आणि जनतेचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद आहे? आता मी प्रचार दौरा करत असताना प्रत्येक गावामध्ये फिरलो आहे. प्रत्येक गावकऱ्यांचा मला प्रचंड असा प्रतिसाद आहे. आणि सगळ्या मूलभूत गरजा आहेत, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, म्हणजे दैनंदिन जीवनामधल्या जे मूलभूत गरजा आहेत त्याच्या सगळ्या समस्या आहेत. त्या समस्या दूर करण्यासाठी मी ही उमेदवारी लढत आहे आणि त्या समस्या 100% मी दूर करेल. खामगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला तुमचा काय संदेश असणार आहे? माझी निशाणी गॅस सिलेंडर आहे, मला प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि मी जे माझ्या जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासनं दिले आहे ते 100% मी पूर्ण करेल अशी या ठिकाणी ग्वाही देतो, आश्वासन देतो, विश्वास दर्शवतो. खामगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाला तुमचा काय संदेश असणार आहे? वंचितच्या उमेदवारीमुळे इथली काँग्रेस जे आहे ते पडद्याआडी गेली. अल्पसंख्याक समाजासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी काही नाही केलं, सगळ्याच गोष्टी केल्या. तरी अल्पसंख्याक समाजाने माझ्या पाठीशी उभं राहून मला प्रचंड मताने विजय करा. बरं, दोन विचारधारा आहेत समाजामध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आता दोन्ही विचारधारा समाजाच्या समोर स्पष्ट आहेत, एकाची विचारधारा कुठली आहे, एकाची विचारधारा कुठली आहे. हे होते वंचितचे खामगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार देवाभाऊ हिराळे.